हे आधुनिक अभिमन्यू खुदिराम बोस 11 ऑगस्ट 1908 रोजी हातात गीता घेऊन स्वतःच्या पायांनी वधस्तंभ चढले आणि फाशी गेले. हुतात्मा खुदिराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी बहुवहिनी मिदनापूर येथे झाला. मुझफ्फरपूरच्या कलेक्टर वुडमन आणि पोलीस प्रमुख आर्मस्ट्रॉंग ताबडतोब तिथे पोहोचले. वुडमनने तपासात झटपट सुरुवात केली. तैजुद्दीन आणि इतर पोलिसांकडून त्याने शस्त्राचाऱ्यांचे पूर्ण वर्णन मिळवले आणि लागोलाग गावांमध्ये ते वर्णन तारेने कळवले सुद्धा. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये ते वर्णन छापून येण्याची व्यवस्था केली. शस्त्राचाऱ्यांच्या अटकेसाठी ₹5,000 बक्षीस सुद्धा जाहीर केले. चाणाक्ष गुप्त पोलिसांच्या तुकड्या करून रातोरात सर्वत्र रवाना केल्या. त्यापैकी फत्ते सिंग आणि शिवप्रसाद हे दोन हत्यारी गुप्त पोलीस रेल्वेने पहाटे नैनी स्टेशनवर उतरले. त्यांनी दोन गाड्यांमध्ये बारकाईने तपास केला. तिसरी गाडी येण्यास वेळ असल्याने ते बाजारात फिरण्यासाठी निघाले. उन्हीवरती आल्यावर खुदिराम आणि प्रफुल्ल कुमार जागे झाले. खूप भूक लागल्याने खुदिराम खाण्याचे जिन्नस आणण्यासाठी आमराईतून बाहेर पडला. एका दुकानात तो बंगालीत मुरी म्हणजेच कुरमुरे मागत असताना कर्मधर्म संयोगाने ते दोन शिपाई त्याच दुकानासमोर आले. त्याच्या बोलण्याने आणि संशयास्पद हालचालीमुळे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. हल्लेखोरांचे त्यांना सांगितलेले वर्णन हे त्याला चपखल लागू पडत असल्याचे लक्षात आल्याने दोघांनी त्याला अटकले. तो उत्तर देताना गडबडला. खिशातून पिस्तूल काढण्याचा प्रयत्न करताना त्यांनी तिथून पळ काढला, पण पाठला करून त्यांनी त्याला धरलेच. मुझफ्फरपूरला तार करून पहिल्याच गाडीने दोन्ही शिपाई त्याला घेऊन मुझफ्फरपूरला रवाना झाले. प्रवासातच त्याला किंग्जले बचावल्याची बातमी समजली आणि तो फार उदास झाला. बराच वेळ झाला तरी खुदिराम परत न आल्यामुळे प्रफुल्ल कुमार आमराईतून बाहेर निघाला. पाहतो तर खुदिराम पोलिसांच्या गराड्यात. प्रसंगावधान राखून तो तिथून निसटला आणि पोलिसांना गुंगारा देऊन समस्तीपूरला पोहोचला. तिथून त्यांनी कलकत्त्याला जाण्याचा बेत केला. संशय येऊ नये म्हणून त्यांनी कलकत्त्याऐवजी मुखमा घाटचे तिकीट काढले. ज्या इंटरच्या डब्यातून तो प्रवास करत होता त्याच डब्यातून योगायोगाने नंदलाल बॅनर्जी नावाचा पोलीस अधिकारी सुद्धा प्रवास करत होता. हल्लेखोरांच्या तपासाची वर्णनाची त्याला पूर्ण कल्पना होती. त्याला प्रफुल्ल कुमारचा संशय आल्यामुळे त्यांनी त्याची चौकशी केली. थातुरमातूर उत्तरं देऊन प्रफुल्ल कुमारने वेळ मारून नेली. त्याने पुढच्या स्टेशनवर उतरून डबा बदलला. त्यामुळे संशय बळावल्याने नंदलालने पुढील सर्व स्टेशनांना सावधगिरीच्या तारा केल्या. तसंच एक तार आर्मस्ट्रॉंगला केली. पुढच्या स्टेशनवर त्याला आर्मस्ट्रॉंगची संशयिताला पकडण्याचा हुकूम देणारी तार मिळाली. मुखमाघाट स्टेशनवर कलकत्त्याचं तिकीट काढत असताना प्रफुल्ल कुमारवर पोलिसांची झडप पडली, पण हिसडा मारून त्यांनी सुटका करून घेतली आणि प्लॅटफॉर्मच्या टोकाकडे धावण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. प्लॅटफॉर्मच्या टोकाशी गेल्यावर रस्ता बंद झाल्याचे दिसताच त्याने पिस्तूल काढून सर्वात जवळच्या शिपायावर गोळी झाडली, पण नेम चुकला. अटक अटळ असल्याचे लक्षात येताच त्याने स्वतःवर दोन गोळ्या घेऊन घेतल्या आणि तिथेच गतप्राण होऊन पडला. मातृभूमीसाठी त्याने हसत हसत आत्माहुती दिली. मुझफ्फरपूर स्टेशनवर खुदिरामला उतरवून घेण्यासाठी कलेक्टर वुडमन आणि पोलीस प्रमुख आर्मस्ट्रॉंग स्वतः गेले. त्याला पाहण्यासाठी स्टेशन बाहेर अलोट गर्दी लोटली होती. बेड्या घालून आणि दंडाला काढण्या लावून कडक बंदोबस्तात त्याला युरोपियन क्लबमध्ये नेऊन त्याचे वक्तव्य म्हणजेच स्टेटमेंट नोंदवले गेले. वुडमन आणि आर्मस्ट्रॉंगने झपाट्याने तपास पूर्ण केला. 21 मे 1908 मॅजिस्ट्रेट बर्थोडच्या कोर्टात खटला उभा राहिला. खुदिरामला कोणीच वकील मिळाला नाही. सरकारी पक्षाचा वकील म्हणून मिस्टर मनुक उभा राहिला. सकाळी 6:30 कोर्टाचं काम सुरू होई ते रात्री 8 वाजेपर्यंत चालले. 23 मे 1908 केस सेशन कमिट झाले. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मुझफ्फरपूरच्या कोर्टात विशेष सेशन्स जज कॉन्डक्ट समोर खटला सुरू झाला. घाईघाईनं खटल्याचं कामकाज चालवून 13 जून 1908 खुदिरामला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशीच्या शिक्षेच्या विरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात अपील करण्यात आले. अपिलांची सुनावणी ब्रेड आणि रिम्स या दोन न्यायाधीशांपुढे 8 जुलै 1908 सुरू झाली आणि 13 जुलैला अपील फेटाळून लावून फाशीची शिक्षा कायम करण्यात आली. 27 जुलै रोजी फाशी देण्याचं फरमान जारी झालं. 11 ऑगस्ट 1908 सूर्य उगवत असतानाच खुदिराम बोस आपल्या हातात गीता घेऊन
स्वतःच्या पायांनी चालत वधस्तंभावर चढला आणि धीरोदात्तपणे फाशी गेला.